भीती वाटते सगळं नीट होणार आहे की नाही, पण दाभोळकर सर खूप मदत करतात, ते नेहमीच मला सांभाळून घेतात। चला म्हणजे सगळं सुरळीत झालं तर हो गाकु एकदम। काकू आम्ही येतो फ्रेश होऊन। हा चला, कालपासून जीवाला घोर लागला होता, आता जरा बरं वाटलं। मला असं का वाटतंय की हा थापा मारतोय? काय नाही तर काय, कामाचं टेन्शन ते येणारच ना। आणि कसं आहे, दाभोळकरांना मी सुद्धा ओळखतो, हा थापाच मारतोय। त्याला सांग याचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही। हा तू काय एवढे केस पिकले हे काय उगाच काय? हा तुम्ही म्हणजे ना, एखादी भाजी चांगली झाली तर ती शांतपणे खाणार नाही, ती आजच का चांगली झाली असे विचित्र प्रश्न विचारत बसाल। बरं झालं तुमचं तुम्हालाच कळलं की तुमचे केस पिकलेत ते। अहो असं वागू नका हो, सारखा काय संशय घेता? तू माझा एखादी तुम्ही ऐका, तुम्हाला जर काही वाटत असेल तर ते तुमच्या जवळ ठेवा, उगीच त्याचा पंचनामा करत बसू नका। मगाशी काय बोलत होता तिच्या वडिलांबद्दल ते तिने ऐकलं, आता ती मुलगी समजूतदार आहे म्हणून बरं आहे हो। त्यांच्यात जर काही वाद नसतील तर ते आपल्यामुळे होतील, तेव्हा तुमच्या विचारशक्तीला जरा आराम द्या। करू या माणसाचं काही कळत नाही, फोन केला तर फोन घेत नाही, मेसेज केला तर मेसेज नाही, कळत नाही याच काय करायचं। जय अजून किती वेळ जागा राहणार आहेस तू? मेल यायची वाट बघतोय, संध्याकाळी पाठवणार होते, अजून पाठवला नाही आणि ते रोकडे फोनही घेत नाही। अरे जय वेळ बघ ना काय झाली आहे, किती वाजलेत, थोडा आराम नको का? हो पण आता काय करू, तू झोप मला वेळ लागेल। मी तुझ्यासाठी कॉफी करू? आता नको। किती छान वाटतंय ना पण आज। एकमेकांशी अबोला धरून बसण्यापेक्षा एकमेकांबरोबर मनातलं सगळं शेअर केलं की मन मोकळं होतं ना। आणि मी नेमकं तेच टाळत होतो। आणि मी सुद्धा पुढाकार घेतला नाही, चूक माझी आहे। नाही चूक माझी आहे। अरे पण मला कळायला हवं होतं ना जय, तुला कामाचा किती ताण असतो। अगं पण अशा परिस्थितीत कामाचा ताण न घेता डोकं शांत ठेवून काम केलं पाहिजे। आणि मी अबोला धरला तुझ्याशी त्या। नाही पण तरी सुद्धा जे काही झालं त्याला मी जबाबदार। नाही जय मी जबाबदार आहे, मला कळायला हवं। अगं आदिती मी सांगतो ना माझी चूक झाली। नाही तुझी नाही माझी चूक झाली। नाही आदिती माझी चूक झाली। सॉरी सॉरी झोप तू। तू सुद्धा जागा राहू नकोस जास्त वेळ आणि कामाचं टेन्शन घेऊ नकोस। गुड नाईट। गुड नाईट।
तुकड़े ना दाभोळकरांचा पिट्टू। अजून मेल आला नाहीये, काय चाललंय? उकड़े आओ, कधीतरी फोन उचला। जय डबा ठेव ना। काय रे, आज असा अचानक निघालायस तू लवकर? हो ग, अगं त्या एडीएमच्या प्रोजेक्ट संदर्भात मीटिंग आहे, अविनाश सरांनी बोलवलंय। आदिती मी पुढे निघतो, तू मागून ये। ठीक आहे। सॉरी। सॉरी का? मी असं लवकर मीटिंग आहे म्हणून लवकर जातोय, वाद झालेत म्हणून नाही। बर चल, मी येतो, आपण ऑफिस मध्ये भेटू। सावकाश जा। हो, बाय 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 बाय। एडीएम च्या प्रोजेक्ट संदर्भात इतका लवकर का बोलवला साव? कांगडे, त्या कपाटातल्या फाईल्स सगळ्या नीट बघ, नको असलेली कागदपत्र अशी बाजूला कर, आणि गरजेची कागदपत्र मात्र कपाटात नीट लावून ठेव। नीट लावून ठेव असं म्हटलंय मी। म्हणजे काय, हे कपाटाचं दार उघडल्यानंतर माझ्यावर कागदपत्रांचा अभिषेक व्हायला नको। ओके, आणि ते झालं की मग नवर साहेब ऐकून थकवा आला, बोलून तुमचं काय होत असेल, जरा वयाचा विचार करा। काम म्हटलं की वयाची मर्यादा नसते। कामाच्या बाबतीत तुम्हाला कशाला मर्यादा पाहिजे? मी बोलण्याच्या बाबतीत बोलतोय। म्हणजे खरं सांगू का, तुम्ही ऑफिसमध्ये नव्हता ना तर शांतता होती, म्हणजे असं बरंच काही आयुष्यातून कमी झालं असं वाटायचं। नाही म्हणजे आता काही दिवस तुम्ही ऑफिसमध्ये नव्हता ना, तुमचा आवाज कानावर पडत नव्हता, आता रोज तोच आवाज ऐकावा लागणार। हे म्हणजे असं झालं, धरलं तर चावत आणि सोलं तर पळत, अशी गत झाली आमची। झालं का तुझं ज्ञान पाजळून झालं? आता मी सांगितलेली काम कर। काम करतो मी। हा नवर साहेब, लई दिवसापासून माझ्या मनात एक शंका आहे, विचारू का? काय विचार ना। ऑफिसमध्ये नेमकं तुमचं काम काय? तुझ्याकडून आणि इतरांकडून काम करून घेणं हे माझं काम असत। बरं, आतमध्ये कॉफी दिलीस? तुम्ही सांगितलेली काम व्यवस्थित चोख पार पाडणं हे माझं काम असतं, मगाशीच कॉफी दिली। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग जय सर। जय सर। दाभोळकर सर आणि अविनाश सर ऑलरेडी केबिन मध्ये आलेत, निघा। नवर साहेब, तेवढं तुम्हाला गुड मॉर्निंग म्हणाले, तुम्ही गुड मॉर्निंग म्हणाल असत तर काय गेलं असत तुमचं? 5 सेकंद गेली असती। गुड मॉर्निंग ग? अरे, एक एक सेकंद महत्वाचा असतो। चल काम कर। 5 सेकंद कशाला? मिस्टर देव, मध्यंतरी तुम्ही इथे नव्हता, त्यामुळे खर तर मी ही टूर कॅन्सल करणार होतो, पण मिस्टर जयरामनी मन। एक्सक्यूज मी सर, मैं कम इन? प्लीज कम इन। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। मॉर्निंग। बसा। मिस्टर जयराम, मला एडीएमच्या कॉन्फरन्सचे डिटेल्स बघायचे, आणि पुढे काही दिवस मी नसणार आहे, आणि नेमके तेच दिवस खूप महत्वाचे। येस सर। सर, या डिटेल्स आहेत आणि टूरचं प्लॅनिंग। मिस्टर देव, काम खूप चांगलं हँडल करतोय, कुठलंही रिजेक्शन नाही, मी खुश आहे। गुड मिस्टर जयराम। पण मिस्टर जयराम, तुम्ही काल संध्याकाळी मला एक मेल करणार होता, ती अजून नाही आली आहे। येस सर। सॉरी सर, पण ते मिस्टर रोकडे ते मला फोन करणार होते, आणि त्यांनी काही फोन केला नाही, आणि मी फोन करतो तर ते उचलत नाही आहे। काय चाललं मिस्टर जयराम, तुम्ही कारण कशी काय देऊ शकता? तुम्हाला या कामाच्या डेडलाईन्स माहिती आहेत, तरी सुद्धा उशीर का? सर,
नाही काल जाणारी मेल अजून का नाही गेली? मिस्टर देव असू दे, खर तर ही जयरामची चूक नाहीये, ही रोकड्यांची चूक आहे. मिस्टर रोकडे ना, मी जयरामची मदत करायला सांगितली होती, म्हणजे दिवस कमी होते म्हणून जयरामला मदत झाली असती, दिले त्यांच्याकडून. जस्ट अ मिनिट, मी जरा त्यांच्याशी बोलून घेतो. हॅलो मिस्टर रोकडे, काय चाललंय? हा, तुम्ही मिस्टर जयरामला काही डिटेल्स पाठवणार होतात? अजून का नाही पाठवले डिटेल्स? तुम्ही जर जबाबदारी घेतलीय तर ती तुम्हीच पूर्ण करायला हवी ना. किती वेळ लागणार आहे अजून? मिस्टर रोकडे, तुम्हाला डेडलाईनची कल्पना आहे का नाही? जर जमणार नव्हतं तर तेव्हाच नाही म्हणून सांगायचं ना. आता कारण कसली देत आहे? आत्ताच्या आत्ता मेल करा. या. मिस्टर जयराम, डोंट वरी, यापुढे तुम्हाला सगळं वेळेत मिळेल. थँक्यू दाभोळ सर. मी स्वतः. मिस्टर देव, अत्यंत कमी वेळात ही टूर मॅनेज करायची हा खरं तर खूप मोठा टास्क आहे. जर जयराम ते पूर्ण करायचा प्रयत्न करतायत तर मग मलाही माझ्याकडून प्रयत्न करावे लागणारच आहेत. आणि तसंही मला कल्पना आहे, मिस रजनी नाहीयेत त्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतोय. खर तर त्या हे सगळं खूप एफिशियंटली हँडल करत होत्या, पण ते आता नाहीये. एनिवे, जर काही इश्यूज असतील तर मला नक्की येऊन भेटा. शुअर सर. काय आदित्य मॅडम, सगळं ठीक आहे का असं विचारायचंय काकांना, बरोबर ना काका? काय ठीक आहे, काय विचारते कदम? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? आदिती, तुझी तब्येत ठीक नाहीये का? पहिले डॉक्टर कडे जा तर. हा, हेच विचारायचं होत तिला. हा मग काका, सरळ सरळ विचारायचं ना, ते तुम्ही खाणं खोन कशाला करत बसले? मला वाटलं तुम्ही डम सेराजच खेळताय. काय कदम, खाणं खोन? एक मिनिट एक मिनिट, तुम्ही हसू नका. मी काही बोललो तरी तुम्ही लोक सगळे काळजी करता आणि मग तुम्हाला बोलायला तेवढाच विषय मिळतो. आणि मग नवरे आहेत ओरडायला, म्हणून मग मी हे असं. ठीक आहे ना सगळं? हॅलो. हो सर, आलेच. ओके. काका. हा काय ग? माझी तब्येत बरी आहे आणि सगळं ठीक आहे. आता सरांनी बोलवलंय, आलेच मी.
कळलं 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 का सगळं ठीक आहे आता कामाला लागा हो समय कम इन यस प्लीज कम इन बसा जावळकर जयराम एडीएम चा नवीन प्रोजेक्ट करते त्यांच्या हातात वेळ खूप कमी आणि काम खूप जास्त आहे प्रत्येक गोष्टीची डेडलाईन पाळणं खूप आवश्यक आहे पण मिस रजनी आजारी आहेत त्यामुळे जयराम वरती खूप लोड येतोय ना मिस्टर दाभोळकर त्यांच्या परीने मदत करतात पण तरी सुद्धा वेळेत काम पूर्ण होणं हे फार आवश्यक आहे त्यामुळे मला असं वाटतं की तुमच्यावर जर कामाचं जास्त प्रेशर नसेल तर तुम्ही थोडे दिवस जयरामना मदत करू शकता हो सर काहीच हरकत नाही गुड मग आजपासून त्यांना काय मदत हवी ती बघा आणि कामाला सुरुवात करा नाही तुम्ही जर प्रोजेक्ट मध्ये असलात तर मी थोडासा रिलॅक्स होईल नाही जयराम खूप चांगलं काम करत आहेत दाभोळकर पण त्यांचं कौतुक करत होते पण तरी सुद्धा हो सर मी करीन त्यांना मदत येऊ सर या सर डिटेल्स सगळ्या मिळाल्यात मी तुम्हाला मेल फॉरवर्ड केला गुड थँक्यू सर हीच एफिशियन्सी जर काल दाखवली असती तर मला बोलण्याची वेळ झाली नसती सर वर्कलोड येस ते एक कारण आहेच मिस्टर जयराम तुम्हाला कुठलीही गोष्ट अशी एकट्याने करता येत नाही का प्रत्येक वेळेला तुम्हाला कोणी ना कोणीतरी मदतीला लागतच म्हणजे कधी तुम्हाला मिस रजनी लागते कधी मिस जुई कधी मिस अदिती यू ऑलवेज नीड अ हेल्पिंग पार्टनर तुम्ही एकट्याने एखादा प्रोजेक्ट हँडल नाही का करू शकत तसं नाही आहे सर मी नक्कीच करू शकतो गुड हा तुमचा कॉन्फिडन्स आवडतो मला म्हणजे तो कुठलाही चॅलेंज स्वीकारण्यामधला असला तरीही May I come in? Oh, Miss Aditi. Please come. आज तुमचं कोणाकडे काम आहे माझ्याकडे की मिस्टर जयरामकडे जयरामकडे पण काम मात्र तुमचं आहे ऍक्च्युली रजनीची तब्येत बरी नाहीये ना म्हणून अविनाश सरांनी मला जयरामना मदत करायला सांगितली गुड पण मिस अदिती मिस्टर जयरामला कोणाच्याही मदतीची आवश्यकता नाहीये ते एकटे हे सगळं काम हँडल करू शकतात मला कॉन्फिडन्स आहे त्यांच्यावरती कसं आहे ना जयराम सोबत कुणीही काम केलं ना तरी सुद्धा ऍज अ टीम म्हणून ही हँडल इट सो वेल त्यामुळे त्यांच्या टीम मध्ये यायला प्रत्येक जण उत्सुक असतो नाही का मिस्टर जयराम जयराम मी तुमच्या सोबत काम केलं तर चालेल ना आपण लंच नंतर लगेच काम सुरू करूया
चला लंच करायला जायचं का आदिती मॅडम? तुम्ही जेवणार नाही का? ओ नाही जेवणार ना, म्हणजे माझा टिफिन आलाय, पण आत्ता एकट्याने जेवण्याचा कंटाळा आलाय आणि थोडं कामही आहे इथे. सो यू प्लीज कॅरी ऑन प्लीज. ओके सर.